भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून माजी महापौर शहराध्यक्ष आमदार असे एक ना अनेक पदे मिळवून भारतीय जनता पक्षाला वैभव प्राप्त करून देणाऱ्या माजी आमदार बाळासाहेब सानप यांचा वाढदिवस कार्यकर्त्यांनी जल्लोषात साजरा केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांनी प्रेरित होऊन भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून अनेक पदे भूषवलेले माजी आमदार बाळासाहेब सानप हे आता जिल्ह्यातल्या बडे नेते समजले जात आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने पंचवटी परिसर सानपमय झाला होता. अनेक सानप समर्थकांनी होर्डिंग लावून आपल्या नेत्याप्रती असलेल्या शुभेच्छा प्रकट केल्या होत्या. त्यातच कृष्णनगर येथे माजी आमदार बाळासाहेब सानप यांचा अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या अभिष्टचिंतन सोहळ्याला महानुभाव पंथाचे परमपूज्य महंत सुकेणकर महाराज, शास्त्री महंत चिरडेबाबा, जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, आमदार राहुल ढिकले, माजी आमदार वसंत गीते, शिवसेना जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी सानप कुटुंबियांच्या घरातील महिलांनी बाळासाहेब सानप यांचे औक्षण केले. यावेळी केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे आणि पालकमंत्री दादा भुसे यांनी माजी आमदार बाळासाहेब सानप यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला. केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे तसेच पालकमंत्री दादा भुसे आणि माजी आमदार वसंत गीते यांच्यासह उपस्थित असलेल्या असंख्य मान्यवरांनी बाळासाहेब सानप यांना शब्दरूपी शुभेच्छा दिल्या. आज दिवसभर व्यस्त कार्यक्रम होते. मी आल्याने आज विचारलं की कार्यक्रमात बाळासाहेब दिसत नाही, तर मला सांगितलं की आज त्यांचा वाढदिवस आहे. तेव्हापासून माझ्या मनात होतं की माझाही असा वाढदिवस कोणतरी साजरा केला पाहिजे, कारण आत्तापर्यंत माझा वाढदिवस साजरा झालाच नाही. आणि त्याच्यामुळं मी 45 वर्षाचा 46 वर्ष होऊन राहिले मला तिथं तिथेच थांबलेलं आहे. मी आत्ता रस्त्यानं विचारलं बाळासाहेबाचं वय काय असेल, त्यांना कोणलाच सांगता नाही आलं. बाळासाहेबांना मी आत्ता विचारलं की 62 पण ते खोटं आहे, खरं तर 26 वर्षाचे वाटते ते. अजून 62 कुठं गेलं तर 26च होते. अजूनही बाळासाहेबांतला उत्साह, काम करण्याची पद्धत आणि एकूण संघटन कौशल्य जर पाहिलं तर बाळासाहेबामध्ये जी उर्मी आहे ती तरुणामध्ये सुद्धा नाही असं मला स्वतःला अनुभवलं. मी जाणवलं आहे मला, कारण मी राज्याचा अध्यक्ष असताना जेव्हा जेव्हा कधी नाशिकला आलो असेल तेव्हा बाळासाहेब महापालिकेची निवडणूक असू द्या, पार्टीचा कोणताही संघटनेचा कार्यक्रम असू द्या, एखाद्या तरुणासारखं की ज्याचं वय 25-26 असतं अशा तरुणाला लाजवेल अशा प्रकारची तडप त्यांच्या कामामध्ये होती हे मी स्वतः पाहिलेलं आहे. सार्वजनिक जीवन जगत असताना माणसाला एक ताकद देण्यासाठी जनसमुदाय सुद्धा असावा लागतो. एकटा माणूस कितीही ताकदवाचा असला त्याच्यामध्ये ती शक्ती येत नाही, आणि जोपर्यंत तुमच्यासारखे मावळे माणसाच्या पाठीमागे उभं राहत नाही तोपर्यंत त्या माणसाला शक्ती ताकद आणि काम करण्याची हिंमतसुद्धा होत नाही. आणि त्यामुळंच बाळासाहेबांनी जरी आता 60-62 जे काय वय असेल नैसर्गिक हे असलं तरी तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळं अजूनही बाळासाहेबांमधला जो उत्साह आहे तो उत्साह कायम आहे. संपूर्ण नाशिककरांच्या वतीने, नाशिक जिल्ह्यातील तमाम नागरिकांच्या वतीने भाऊंना वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देतो. मला वाटतं की मी ते कसा असावा याचा अनुभव पाठीमागच्या काळामध्ये मी स्वतः त्या ठिकाणी घेतलेला आहे. अतिशय जीवाचं रहाण करून कार्यकर्त्यांच्यासाठी झटणारा हा नेता आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्याचा वाढदिवस साजरा होतो आहे. बाळासाहेबांना तसा वाढदिवस साजरा करणं मला आवडत नाही, परंतु सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी आजचा हा शुभ कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला म्हणून मी त्यांचा सगळ्यांचा अभिनंदन करतो. मला वाटतं की आपल्याला सगळ्यांना गोरगरिबांचे आशीर्वाद, देवाचे आशीर्वाद बाळासाहेबांच्या पाठीचे आहेत. जसं आता गीतेसाहेब आपण बोलले, पद असो सत्ता असून असो सतत जनतेची सेवा करणारा हा नेता, या नेत्याला सर्वांचे आयुष्य लाभू दे अशी प्रभूचरणी मी आपल्या सर्वांच्या वतीने प्रार्थना करतो. त्यांचं भावी आयुष्य सुख समृद्धीचं भरणारा निरोगी जावो अशा प्रकारची प्रार्थना परमेश्वराच्या चरणी करतो. आम्ही सर्व कार्यकर्ते तसे
मुरलीधर माने आणि जयप्रकाश शाजेड यांचे आम्ही कार्यकर्ते तेव्हापासून आम्ही सुरुवात केली. त्यावेळेस इतर असं काही पक्ष काही नव्हते, परंतु गल्लीमध्ये काम करताना, वार्डामध्ये काम करताना, नगरपालिका असल्यापासून आम्ही काम करीत आलो आणि त्याचं फळ निश्चितपणे बाळासाहेबांना मिळालं. त्यांनी या शहराचं महापौर पद भूषवलं आणि खूप चांगली कामं बाळासाहेबांनी या ठिकाणी उभी केली आणि त्याचे सगळे साक्षीदार आम्ही लौके असो, दादे मोरस्ते असो, विनायक पांडे असोत, आम्ही सगळे मंडळी तेव्हापासून बरोबर आहे. आणि म्हणून बाळासाहेबांनी एक विनंती केली की बाळासाहेब तुम्ही कार्यकर्त्यातले माणसं आहात, कुठलाही राजकीय वारसा नसताना, कुठली राजकीय पार्श्वभूमी नसताना तुम्ही हे सगळं उभं केलेलं आहे आणि म्हणून निश्चितपणे सांगतात की शून्यातूनच खरं उभं केलेलं आहे. ते आमचे काही वडील कोणी नव्हते, आजोबा कोणी नव्हते, राजकारणात नव्हते, परंतु ते सगळं समाजकार्य करीत करीत आम्ही इथपर्यंत आलो आणि या ठिकाणी बाळासाहेबांनी आमदार म्हणून जे काम केलंय, मला असं वाटतं या नाशिक जिल्ह्यातल्या कुठल्याच आमदारांनी एवढं काम केलेलं नसेल एवढं काम बाळासाहेबांनी केलं. बाळासाहेब भाजपचे प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी, आमदार देवयानी फरांदे, जिल्हाध्यक्ष केदार नाना आहिर, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख सुनील बागुल, उद्धव ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, महापौर रंजना भानसे, माजी उपमहापौर प्रथमेश गीते, भाजपचे माजी गटनेते अरुण पवार, नामको बँकेचे माजी अध्यक्ष हेमंत धात्रक, धुळ्याचे महापौर मनोज करपे, कुटे महाराज, समता परिषदेचे सरचिटणीस दिलीप अण्णा खैरे, हेमंत शेट्टी, सुनीता पिंगळे, बाळासाहेब आहेर, प्रशांत दिवे, रंजन ठाकरे, शिरीष लवटे, मामा राजवाडे, प्रल्हाद काकड, त्र्यंबकेश्वरचे माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, कैलास आहिरे, माजी महापौर विनायक पांडे, गुट्टे महाराज, किशोर ढगे, राहुल कुलकर्णी, संतनाम राजपूत, राहुल बोडके, सुनील केदार, अमित घुगे, किरण सोनवणे, राहुल बोडके, सतनाम राजपूत, राहुल कुलकर्णी, सचिन ढिकले, प्रणित सानप, दीपक सानप यांच्यासह बाळासाहेब सानप समर्थक भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एनसीएनयूसाठी प्रतिनिधी रोहन दाणी, नाशिक.